पनवेल तालुक्यातील शिरडोन येथे भारतीय जनता पार्टी महिला मंडळ यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या हळदी कुंकू समारंभास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, शहर चिटणीस नीता मंजुळे, चिटणीस सपना पाटील, तालुका चिटणीस लीना पाटील, तालुका सरचिटणीस शिल्पा म्हात्रे, भारतीय जनता पार्टी महिला मंडळ अध्यक्षा रेश्मा भोपी, उपाध्यक्षा रीना ठोकळ, सनातन धर्म जनजागृतीच्या प्रवक्त्या वंदना आपटे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या. तर हळदी कुंकू समारंभ म्हटलं की आपण महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहतो आणि त्या निमित्ताने आपला महिलांचा जो मान आहे हळदी कुंकवाचा तो आपण घेत असतो. आणि ह्या अशा हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला जो आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला मंडळाने, त्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देते आणि आपल्या सर्व महिलांनासुद्धा नवीन वर्षाच्या आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हालासुद्धा शुभेच्छा देते. हळदी कुंकू म्हटलं की आपल्या महिलांचा एक सौभाग्याचं लेणं आणि त्याला हळद आणि कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं. जसं वाईट विकार जाण्यासाठी आपण हळद लावतो, जर आपण पडलो लागलो आपल्या मुलांच्या मना किंवा आपल्या हाताला, तर आपण पहिल्यांदा काय लावतो तर हळद. म्हणजे वाईट विकार जे असतात ते वाईट विकार जाण्यासाठी आपण हळदचा वापर केला जातो. जसं नवरी मुलगीसुद्धा पहिल्यांदा हळदी लग्नाच्या अगोदर आदल्या दिवशी हळद लावली जाते, ते कशासाठी तर पूर्ण शरीरातले जे वाईट विकार असतात ते वाईट विकार निघून जावेत म्हणून आपल्याला हळद लावली जाते. आणि दुसऱ्या दिवशी आपल्यावर सौभाग्याचं लेणं जे आहे ते मंगळसूत्र आपल्या आणि कपाळाला कुंकू लावलं जातं आणि आपल्याला तो तेव्हापासून जो महिलांना मान दिला जातो असा हा सौभाग्याचा सण. त्याच सणामध्ये आपल्याला तिल आणि गुळ हा एकत्र करून तिलाचा लाडू करून तो आपल्याला दिला जातो. हा मकर संक्रांतीच्या सुरुवातीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम केला जातो. अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना महिलांनी एकत्र येणे गरजेचं आहे आणि एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करणं एक गरजेचं आहे. कारण आपण महिला भगिनी आपल्या घरामध्ये आपला घर आणि संसार हेच करत असताना बाहेरचं जग काय आहे हे आपल्याला माहीतच नसतं आणि ते माहीत करण्यासाठी आपण याच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे.